मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रायगडमधला सकल मराठा समाजही आक्रमक झालेला दिसतोय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. माणगावमध्ये मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मराठा समाज एकवटलेला दिसतोय. या महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. निश्चितच अख्ख्या उभा महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आज रस्त्यावरती येऊन जो उद्रेक करत आहे याला जबाबदार फक्त सरकार आहे. आज मागच्या सरकारमध्ये 3 मुख्यमंत्री होऊन गेले, देवेंद्र फडणवीस होऊन गेले, उद्धवजी ठाकरे होऊन गेले आणि आताचे शिंदे साहेब, तिघांनीही एकच काम केलंय, मराठा समाजाला झुलवण्याचं काम करत आहेत. आणि खरोखरच ह्यांचा हा प्रकार मराठा समाजाच्या निश्चितच लक्षात आलेला आहे, म्हणून या रोषाला समाज सरकारला सामोरे जात आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी. मराठा समाजाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा भेटत आहे. मी सध्या हे मुंबई गोवा महामार्गावर आणि आपण हे दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता. या ठिकाणी मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत ते एकत्र झाले आणि पूर्णपणे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती या ठिकाणी बंद करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. एकंदरीत मराठा समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलनं होताना दिसत आहेत. एकंदरीतच काय तर सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिलं नाही तर ह्याच्या पुढची जी आंदोलनं आहेत ती उग्र करण्यात येईल असा इशारा थेट सरकारला मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. दरम्यान या संदर्भात एक ताजी अपडेट समोर येते. हे आंदोलन आता स्थगित झालेलं आहे आणि इथली वाहतूक देखील आता सुरळीत सुरू आहे.